अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये इथे रममान झालं आहे. माझ्या समोर एक टीम मी पाहिली जी अतिशय उत्साहाने आरडा ओरडा करत होती. मी स्किड मध्ये होता, मला काल झालंय. विडंबन करतोय? क्या बात आहे, मग कलावंत तुझ्यातच निर्माण व्हावा की काय? आपलं नाव? माझं नाव स्वप्निल नंदावर. स्वप्निल, काय करतो आपण? आम्ही आता विडंबन केलं काल, आमचा इव्हेंट संपला आणि आता बस एन्जॉय. एन्जॉय? मला काहीतरी सांगा, काय एन्जॉय करताय? काय नाही, जेवण करायचं, फिरायचं, हरियाली बघायची थोडीशी. आणि मराठी भाषा अशी आहे ना, त्यांनी सुरुवातीला सांगितलं खानदेशाचा शेर आला, म्हणजे खानदेशी अशी आहे ना, कुठेही गेले तरी त्या कुठल्याही वातावरणामध्ये आपल्या मनातल्या भावना लपवूच शकत नाही. बरोबर ना? सोनल पगारे. सोनल कुठल्या इव्हेंट मध्ये होती? काय झालं आमचं इव्हेंट? माईम मध्ये होती, म्हणजे न बोलताही ती तिच्या सुरेखपणे व्यक्त करू शकते. तुझं नाव? वेदाली जोशी. तुम्ही पण माईम मध्ये होती? किती जण माईम मध्ये होते? गर्ल्स पॉवर ना, म्हणजे बघा गर्ल्स पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे, ती बडबड करतातच उदाहरण, आणि शांत बसूनही गर्ल्स पॉवर दाखवून देतात. मेडल आणाल? चॅम्पियनशिप कुठला गाव आपलं? नाहटा महाविद्यालय भुसावळ. बरोबर आहे, तेच म्हणते, एवढा जल्लोष आला तरी कुठून? खानदेशाची लेकर. लीना काय करते? सुरुवातीला काय करत होते? हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.